नमस्कार, एम प्रॉडक्शन स्पिरिच्युअल चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पंढरपूर वारीचा इतिहास. तर तुम्हाला माहिती आहे का पंढरपूर वारीचा इतिहास काय आहे? हा इतिहास माहिती आहे का 80% भाविकांना माहिती नाही आहे. वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेली पंढरीची वारी कधीच चुकू नये ही वारकऱ्यांची भावना असते. अगदी जीवाचा आटापिटा करून तिथपर्यंत जाण्याची ओढ तळमळ असते. कधी एकदा पंढरीला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेतो ही भावना माणसाच्या मनात असते. वारकरी संप्रदायाच्या म्हणजे ओघानेच महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली आणि यामुळे वारी अर्धवट होण्याचा प्रसंग वारकऱ्यांवर ओढवला होता. घटना होती 1508 ते 1511 दरम्यानची. विजयनगर साम्राज्याच्या राजाने पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्या राज्यात अनागोदी म्हणजेच सध्याचे नाव आहे हंपी येथे नेली. आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले, परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण इथवर आलो आहोत तोच पांडुरंग जागेवर नाही हे पाहून सारेजण आलाप करू लागले. परंतु राजाच्या शक्तीसमोर कोणाचे काय चालणार? सर्व भाविकांनी पांडुरंगाचे निस्मित भक्त श्री संत भानुदास महाराजांना हे कार्य पूर्ण करण्याची विनंती केली. भानुदासांच्या घराण्यात पंढरीची वारी पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती. पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास त्यांनाही होताच त्यांनी पुढाकार घेतला आणि दर कोस दर मुक्काम करीत ते हंपीस पोचले. एके रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यावर सैनिकांच्या कड्या बंदोबस्तात कुलूपबंद गाभाऱ्यामध्ये पांडुरंगाची मनोहर मूर्ती विराजमान होती. दरवाजास स्पर्श करताच कुलपे गळाली व सैनिकांना झोप लागली. भानुदास महाराज मूर्तीसमोर जाऊन उभे राहिले, म्हटले, देवा, अरे सगळे भक्त तुझी पंढरीत वाट पाहत आहेत आणि तू येथे आलास. तुला येथे सर्व राजोपचार प्राप्त होतील, परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांच्या भक्तिप्रेमास तू मुकशील. चल माझ्यासमवेत. दोघांचा काही संवाद झाल्यानंतर भगवंताने आपल्या गळ्यातील तुळशीचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला. बरोबरीने नवरत्नांचा एक हारही त्यांच्या गळ्यात घातला. महाराज बाहेर पडले. परिस्थिती पूर्ववत झाली. सकाळी राजा काकड आरतीस आल्यानंतर त्याच्या लक्षात आले की देवाच्या गळ्यातील नवरत्नांचा हार गायब झाला आहे. शोधाशोध सुरू झाली. राजाने फरमाईस सोडले की जो कोणी चोर असेल त्याला सुळावर चढवा. पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान सध्या करीत असताना त्यांच्या गळ्यात असलेल्या नवरत्नांचा हार चमकला. चोर सापडला या भावनेने राजाच्या आज्ञेनुसार भानुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झाले. परंतु चमत्कार झाला. कोरडी काष्टी अंकुर फुटले. येणे येथे झाले विठोबाचे. सुळाला पालवी फुटली. बातमी राजापर्यंत गेली. पांडुरंगाच्या नियोजनानुसार त्याच्या भक्ताचा छळ झाल्यास तेथे क्षणभरही राहायचे नाही. याप्रमाणे पांडुरंगाने अंगुष्ट एवढे रूप धारण केले व संत भानुदास महाराजांच्या पडशीत बसले. दोघेही पंढरीच्या दिशेने निघाले. पंढरीच्या वेशीजवळ आल्यानंतर वारकऱ्यांना संत भानुदास महाराजांनी पांडुरंगास आणल्याची शुभवार्ता कळाली. दोघांच्याही स्वागतासाठी रथ सज्ज झाला. वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेना. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल च्या गजराने पंढरी दुमली. वारकरी दिंडी घेऊन दोघांना घेण्यासाठी तिथपर्यंत आले. पुष्पवृष्टी झाली. स्थानिकांनी सडासावरण केले. सुवासिनींनी पायघड्या घातल्या. ओवाळले. वेशीजवळ आल्यानंतर पांडुरंगाने आपले मूळ रूप धारण केले. पांडुरंग पंढरीत आले. तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा. पांडुरंगाने पुन्हा येथून बाहेर जाऊ नये यासाठी भाविकांच्या विनंतीवरून संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावरील काळ्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
मंदिरात गेल्यानंतर सोबत भानुदास महाराजांच्या हस्तेच पांडुरंगाची पुनर्स्थापना करण्यात आली. पांडुरंगाने भानुदास महाराजांना आशीर्वाद रूपी 2 वर दिले की तुझ्या वंशात मी जन्म घेईन व तू अखंड माझ्याजवळच असेल. त्याप्रमाणे संत भानुदास महाराजांचे पुत्र चक्रपाणी, त्यांचे पुत्र सूर्यनारायण व त्यांचे पुत्र म्हणजेच शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज होय. अर्थात संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे पणतू होय. दुसऱ्या वराप्रमाणे आजही संत भानुदास महाराज हे पांडुरंगाच्या जवळच आहेत. गाभाऱ्यातून बाहेर पडले की 4 खांबी मंडप लागतो. त्याच्या बाहेर पडले की 16 खांबांचा मंडप लागतो. त्यास 16 खांबी मंडप असे संबोधण्यात येते. त्याच्या डाव्या हातास पहिली ती संत भानुदास महाराजांची समाधी होय. संत भानुदास महाराजांनी आषाढ शुद्ध 14 या तिथीस समाधी घेतली. आजही त्या ठिकाणी परंपरेने त्यांच्या वंशजांच्या हस्ते पूजा अर्चा आदीद्वारे त्यांच्या समाधी सोहळा साजरा करण्यात येतो. तसेच या तिथीचे स्मरण म्हणून कार्तिकी एकादशीस उत्सव साजरा करण्यात येतो. संत भानुदास महाराजांच्या भक्ती आणि कर्तृत्वाचे फळ म्हणजे आज पांडुरंगाचे दर्शन आपणास पंढरीत होत आहे. म्हणूनच आजही पंढरपूरला जाऊन आपण वारी करतो नसता हंपीची वारी करावी लागली असती. संत ज्ञानेश्वरादिक संतांनी पंढरीचा जो महिमा लिहिला आहे तो गाता आला नसता. संत एकनाथ व संत तुकारामांना पंढरीवर अभंग लिहिता आले नसते. धन्य ते संत भानुदास आणि धन्य त्यांची भक्ती की ज्यामुळे आज आपण पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेत आहोत. आजही ज्या ठिकाणी हंपीच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंगा स्थापित केले होते त्या ठिकाणी गाभाऱ्यात पांडुरंग नाही आहे. तेथे एक खास दिसते की ज्यात पांडुरंगाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास सगळ्यांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.